दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताची मोठी बातमी तळोजा पोलीस ठाण्यामध्ये अन्नधान्याचे वाटप। तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा पाडा या गावामध्ये अन्नधान्य वाटप कार्यक्रम स्माईल फाउंडेशन, सेवा सिमरन, जनता सेवा तथा कोपर कैराणे व बेलापूर गुरुद्वारा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता। लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। अशा गरजू व गरीब नागरिकांसाठी नवी मुंबई पोलीस धावून आले आहेत। देवीचा पाडा परिसरातील गरीब, मोल मजुरी व बिगारी काम करणारे गरजू 300 नागरिकांना 15 दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याच्या पॅकेट असे, म्हणजेच तांदूळ, डाळ, हळद, लाल मिरची पावडर, मीठ तसेच कांदा व बटाटा या सर्व पदार्थांचे वाटप करण्यात आले। सदर अन्नधान्य पॅकेटाचे वाटप शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण पनवेल तसेच स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर धीरज आहुजा, कवलजत सिंग, संदीप सिंग, गुरुप्रीत सिंग, गुरुजीत सिंग, हरपाल सिंग यांच्या हस्ते पार पडले। सदर कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर इत्यादी नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। देवीचा पाडा गावदेवी मंदिराच्या मोकळ्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।